सहा फूट लांब, भेदक डोळे आणि जीव घेणा फणा। वांद्र्याचा रेक्लेमेशन परिसर सोमवारी रात्री प्रचंड तणावात होता। परिसरात सहा फुटांचा कोबरा दिसल्याची कुजबूज सुरू झाली होती। रेक्लेमेशन परिसरात हा कोबरा दिसल्यानंतर स्थानिकांची भीतीनं गाळण उडाली, पण नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ 100 क्रमांकावर कॉल करून पोलिसांना याची माहिती दिली। शिवाजीपार पोलीस स्टेशनमधले सर्पमित्र मुरलीधर जाधव यांनी घटनास्थळी तातडीनं धाव घेतली आणि या कोबराला पकडलं। ये सब स्पेक्टेकल कोबरा ये प्रजाति में आता है जो इंडिया में बहुत जहरीली है, न्यूरोटॉक्सिक में आती है। इसको अब वाइल्ड लाइफ थाने रेंज को बताएंगे, फिर बाद में हम खुद जाके उनका कोई आदमी आएगा फॉरेस्ट का रहेगा तो ठीक है, नहीं तो उनको बता के आरे कॉलोनी या फॉरेस्ट जिधर अच्छा फॉरेस्ट है उधर छोड़ें। मुरलीधर यांनी हा कोबरा वन विभागाकडे सुपूर्द केला। जंगलाची वाट चुकलेल्या या कोबराला मुरलीधर जाधव यांच्यामुळे नवं जीवदान मिळालं आणि जंगलांवर होणाऱ्या मानवी अतिक्रमणाचा साइड इफेक्ट पुन्हा एकदा समोर आला। शिवशंकर तिवारी, मुंबई लाइव।